आता हे बघा, हे एवढं वाटून झालेलं आहे, अजून आपल्याला बारीक करायचं आहे, त्याच्यामुळे ह्याच्या आज आपण बनवणार आहोत बहुगुणी अशी सोलकढी। ही सोलकढी अपचन झालं असेल की आपण सोलकढी घेऊ शकतो, तसंच पोटात जंत झाले असतील तरी सोलकढी घेतात, रोगप्रतिकार शक्ती जर आपली वाढवायची असेल तरी आपण सोलकढी ही घेऊ शकतो, अशी ही बहुगुणी सोलकढी आज आपण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सौतृप्ती सगुन माणगावकर मंडब रेसिपी मध्ये तुमचं स्वागत करते। तर आता आपण सोलकढी बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागले ते आता आपण बघूया। एक नारळ मी इथे खाऊन घेतलेला आहे, त्यानंतर आहे कोथिंबीर, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, त्यानंतर आहे जिरं, लसूण, कढीपत्ता आणि मिरची। तुम्हाला जसं तिखट हवंय तसं, मी ह्या तिखट मिरच्या म्हणून तीनच घेतल्यात, एक नारळासाठी तीन मिरच्या भरपूर होतात। त्यानंतर आहे हे नारळाचं पाणी आणि हे आहे आगळ। तर आता आपण खोबरं, साखर, मीठ, जिरं, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे वाटून घेणार आहोत। तर आता आपण मिक्सरला लावूया। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा किसलेला हे किसलेलं खोबरं, त्यानंतर घालायचे आहे लसूण, त्यानंतर आपण घालणार आहोत जिरं, त्यानंतर आपण घालणार आहोत हिरवी मिरची, कढीपत्ता, चवीनुसार साखर आणि ह्या खोबऱ्याच्या ह्याच्यासाठी फक्त थोडस चवीनुसार मीठ। आणि ह्यानंतर आपण हे जे खोबऱ्याचं जे पाणी होतं नारळाचं पाणी ते आपण ह्यात घालणार आहोत आणि आता वाटून घेणार आहोत। आता हे बघा, हे एवढं वाटून झालेलं आहे, अजून आपल्याला बारीक करायचं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि परत बारीक वाटून घेणार आहोत। हे बघा, हे आता असं छान वाटून झालंय, ते आता आपण गाळून घेऊया। म्हणजेच ह्या खोबरं जे आपण वाटून घेतलंय, खोबरं, मिरची, लसूण, जे जिरं वगैरे सगळं घालून जे आपण वाटून घेतलंय ते आता आपण ह्यात छान पिळून घेऊया, म्हणजे ह्याचा रस काढून घेऊया। बघा, हा बघा, हा असा छान रस येणार, अजून पिळून पिळून आपण हा रस काढून घेऊया। हे बघा, मी हे पिळून घेतलेलं खोबरं आहे, आता परत ह्याच्यात थोडं पाणी घालून परत एकदा मिक्सरला लावणार आणि परत त्याचा एकदा रस काढणार की मग ह्याच्यातनं पुन्हा परत काही रस येणार नाही, हा चोथा उरणार। तर आता आपण एकदा परत ह्याच्यात पाणी घालूया आणि ह्याच्यातनं आपण रस काढून घेऊया। आणि हा बघा, हा आपला रस तयार झालेला आहे। आता ह्या रसामध्ये आपण मीठ आपण वाटप करताना, म्हणजे खोबरं किसलं होतं आणि मिक्सरला लावलं होतं तेव्हा मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायचं नाहीये। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत हा आगळ। हा माझा एकदंताचा आगळ आहे, खूप छान आगळ आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडी थोडी करून घालूया, हे आगळ आपण थोडं थोडं करून घालणार आहोत। किती छान रंग आलाय बघा, कारण अजून आपल्याला त्याच्यामध्ये आगळ घालावं लागणार आहे, कारण मी चाखून बघितलं तर आगळ कमी आहे। आणि हे छान एकत्र करायचंय आणि आता आपण ह्याच्यात थोडी चवीनुसार साखर घालूया। मीठ आहे, मीठ घालायची गरज नाहीये। आणि हे छान ढवळून घ्यायचंय आणि तयार झाली आपली सोलकढी। आणि ही बघा, तयार झाली आपली सोलकढी। सोलकढी प्यायची म्हणजे प्युअर नारळाच्या दुधातलीच। काही काही जण काय करतात, थोडं नारळाचं दूध आणि भरपूरसं पाणी, त्यामुळे ती सोलकढी म्हणून सोलकढी लागत नाही। ही सोलकढी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।